आणि आता बघूया, मुंबई आता हळूहळू पूर्वपदावर यायला लागलेली आहे. मध्य रेल्वे उशिरानं धावती आहे, पण निदान 15 मिनिटं 20 मिनिटं का होईना उशिरानं धावते आहे. रविवारच्या वेळापत्रकानुसार ती आज सोडली जाणार आहे. रविवारचं जे वेळापत्रक आपलं असतं, म्हणजेच कुर्ला विद्याविहारच्या दरम्यान तांत्रिक बिघाड झाला आहे, त्यामुळे कल्याणच्या दिशेनं जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. स्लो ट्रॅकवर हा परिणाम होणार आहे. मध्य रेल्वे थोडी त्यामुळे उशिरानं विलंबानं धावते आहे. कुर्ला आणि विद्याविहारच्या दरम्यान लोकल काही वेळ थांबलेली सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. पण सोमवार आणि मंगळवारसारखी परिस्थिती नाही, ठप्प होत्या काही काळासाठी ट्रेन. काल तर जवळजवळ कितीतरी तास मध्य रेल्वे ठप्प होती ठाणा ते CSMT दरम्यान. आज मात्र पूर्वपदावर येते मध्य रेल्वे. थोड्या विलंबानं धावती आहे, पण मध्य रेल्वे रविवारच्या वेळापत्रकानुसार चालवली जाणार आहे. जे कोणी चाकरमानी अजून घराबाहेर पडलेले नसतील, घराबाहेर पडणार असतील, त्यांनी वेळापत्रक बघा आणि घराबाहेर पडा. रविवारच्या वेळापत्रकानुसार मध्य रेल्वे आज चालवली जाणार आहे. पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे सुरळीत सुरू झालेले आहेत, मात्र मध्य रेल्वे विलंबानं होते आहे किंवा उशिरानं होते आहे. आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रदीप, आपण काय सांगाल? माहिती अशी कळते की मध्य रेल्वे रविवारच्या वेळापत्रकानुसार आज चालवली जाणार आहे. सुवर्णा, अगदी बरोबर आहे. मध्य रेल्वे ही रविवारच्या वेळानुसार धावायला सुरुवात झालेली आहे. जर आपण बघितलं तर काही लोकल्स आहेत या रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारी सुद्धा या लोकल रद्द करण्यात येतात, त्याचप्रकारे आज सुद्धा काही लोकल रद्द करण्यात येत आहे. जर आपण जर परिस्थिती बघितली तर कुर्ला ते विद्याविहार या दरम्यान डाऊन साईडला टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे स्लो ट्रॅकवरील लोकल काही वेळ थांबून होत्या, त्याचा फटका बसलेला आहे. आता जर मध्य रेल्वेची परिस्थिती बघितली तर मध्य रेल्वे ही 10 ते 15 मिनिटांनी उशिरा आहे, पण रविवारचे वेळापत्रक असल्यामुळे दिवा, डोंबिवली, ठाकुर्ली, कल्याण जिकडे मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्या स्टेशनवरती आज आता गर्दी बघायला मिळते आहे. त्यामुळे एक प्रकारे प्रवाशांमध्ये नाराजीच आहे. सकाळी जर आपण बघितलं तर मध्य रेल्वे ही फक्त 5 मिनिटांनी उशिराने होती, प्रवाशांमध्ये एक प्रकारचा आनंद होता. मात्र आता बघितलं तर एक तर तशी परिस्थिती नाही आहे. काही लोकल रद्द झाल्यामुळे आणि रविवारचे वेळापत्रक घेतल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे. स्टेशनवर सुद्धा आपल्याला गर्दी बघायला मिळते आहे. आता जो टेक्निकल प्रॉब्लेम झाला आहे, हा टेक्निकल प्रॉब्लेम किती वेळा दुरुस्त होतो हे पण पाहण्याजोगे आहे. कल्याणच्या येणारी दिशेने वाहतूक ही 10 ते 15 मिनिटांनी उशीर आहे, त्याचा फटका मुंबईकडे जाणाऱ्याला सुद्धा. नक्की प्रदीप, मुंबईची पण 10-15 मिनिटांनी उशीर आहे. नक्की प्रदीप, आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया, आमचे प्रदीप प्रतिनिधी जे माहिती देत होते त्याप्रमाणे रविवारच्या वेळापत्रकानुसार, म्हणजेच रविवारचं प्रत्येक रविवारचं जे मेगा ब्लॉकचं वेळापत्रक असतं त्या वेळापत्रकानुसार